बुढ़ाना जिले के सेगांव में नए साल के मौके पर भक्तों ने संत गजानन के दर्शन किए। सेगांव नगरी में सुबह से ही भक्तों का जमावड़ा देखने को मिला, जहां भक्तों ने आशीर्वाद लिया। वहीं ये साल हर किसी के लिए अच्छा रहे, इसके लिए दुआ भी की। सेगांव से हमारे संवाददाता गणेश सवडकर ने मौके का जायजा लिया। देखिए ये विशेष खबर। वाशिमवरून आल्या, कधी आल्या होत्या? दर्शन झाल्या, छान वाटलं देवाच्या चरणी येऊन, आनंद आहे। नव वर्षाची सुरुवात झाली आहे। 2023 साठी संत नगरीमध्ये सकाळपासून भक्ताची रांग आपल्याला पाहायला मिळते। दूरवरून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जे भक्त आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते आहे, आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं या नव वर्षाच्या निमित्तानं श्रीच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आणि सर्वांना या वर्षी चांगले आरोग्य, चांगल्या गोष्टी या आपल्या या महाराष्ट्रामध्ये हो हेच मागणं करताना अनेक भक्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, आणि सकाळपासून या ठिकाणी श्री संत शेगाव नगरीमध्ये भक्तांची जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। माझ्यासोबत आपण पाहूया, बरेच या ठिकाणी भक्त आहेत हे दूरदूरवरनं आलेले आहेत। आपण पाहू शकता की अलोट अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे, आणि गर्दीच्या माध्यमातून जे भक्त आहेत दूरवरून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ती या ठिकाणी लाभणार आहेत, अशा प्रकारची मागणी अनेक भक्तांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतं आहे। गणेश सावडतकर, MKN साठी विशाल सह, बुलढाणा।